मार्च का महीना जैसे जैसे बीत रहा है वैसे वैसे हत्याओं की वारदातों में इजाफा होता दिखाई दे रहा है। वही कहीं ना कहीं ये महीना पुलिस का सिरदर्द बढ़ाने वाला भी साबित हो रहा है। हत्याओं की इसी श्रृंखला में एक और मामला सामने आया है। ये मामला है नंदनवन पुलिस थाना अंतर्गत का, जहाँ पारिवारिक कलह को लेकर माँ ने अपने बड़े बेटे के साथ मिलकर छोटे बेटे को मौत के घाट उतारा। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक किशोर नगराले ने अधिक जानकारी साझा की। कहते हैं पारिवारिक झगड़े जितना जल्दी हो सके उतने जल्दी सुलझाने चाहिए, वरना ये झगड़े विकराल रूप धारण कर सकते हैं। ऐसा ही एक मामला नंदनवन पुलिस थाना अंतर्गत सामने आया। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मृतक शुभम नानोटे और निकिता की 23 फरवरी को लव मैरिज हुई थी, जो मृतक की माँ को नागवारा था, जिसके चलते मृतक की माँ और निकिता में आए दिन झगड़े होते रहते थे। इस चीज से त्रस्त हुए मृतक और उसकी पत्नी ने अलग रहने की ठानी और वे निकिता के घर रहने लगे। इस बीच 12 फरवरी को शुभम अपने माँ के घर गया और पत्नी की सोनोग्राफी करनी है इसलिए पैसे मांगे, लेकिन उन्होंने सीधा मना कर दिया और इस बात को लेकर दोनों में कहासुनी हो गई। मामला संभल जाए इसलिए शुभम की मां ने अपने बड़े बेटे को बुलाया। इस बीच गुस्साए शुभम ने घर में रखे सामान की तोड़फोड़ करना शुरू कर दिया और तैश में आकर खुद के सर पर ही ईंट मार दी। इस घटना के बाद शुभम को अस्पताल ले जाया गया, जहां मेडिकल में मना करने के बाद उसे निजी अस्पताल में भर्ती किया गया। इस वक्त शुभम को सर में कुछ टाके लगे और के लगने के बाद उसे उसकी मां के घर ले जाया गया। रात भर मामला शांत रहा, लेकिन सुबह उठते ही जब शुभम की मां ने शुभम को देखा तो उसे मृत पाया। इस मामले में जैसे ही शुभम की पत्नी को पता चला तो उसने घटनास्थल पहुंचकर तुरंत पुलिस को इत्तला किया। पुलिस ने जब शुभम का पोस्टमार्टम किया तो उसकी गला घोटकर हत्या किए जाने की बात सामने आई। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक किशोर नगराले ने अधिक जानकारी साझा की। नंदनवन झोपडपट्टी गली दरबार 2 मध्ये रंजन अशोक नानोटे हे आपल्या 2 मुलासह राहते। मोठ्या मुलाचं नाव विक्की उर्फ नरेंद्र आणि लहान आहे शुभम उर्फ भूर्या। शुभम हा दारू पिण्याच्या सवयीचा आहे आणि त्याने दिनांक 23 फरवरीला एक निकिता नावाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे। मोठा मुलगा विक्की उर्फ नरेंद्र हा सिम्बॉसिसमध्ये ठेकेदारीमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करतो। दिनांक 12/3/2022 रोजी शुभम उर्फ भूर्या हा दुपारी घरी आला आणि त्या आईला सोनोग्राफी करायची आहे मेसेजची म्हणून 5000 रुपयाची मागणी करू लागला। तो दारूच्या नशेत होता, त्याची आई त्याला समजत असताना त्यांनी घरामध्ये विटा दगडफेक केली, घराचा दरवाजा तोडला। असं करत असताना संध्याकाळी 7-7:30 वाजले असताना आईने मोठ्या भावाला पण बोलून दिलं। त्यानंतर वाद वाढल्याने तिथे त्याच्या आईच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी स्वतःच्या डोक्यावर वीट मारली। त्यानंतर त्याचा मोठा भाऊ त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी घेऊन गेला, तिथे पण त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही। त्यानंतर त्याच्या इथे NC द्यायला आली, त्याची तक्रार केल्यानंतर आमचा PSI थोडं घटनास्थळी गेला, त्यांनी सगळं बघितलं आणि त्याच्या भावाभाव त्यांनी प्रायव्हेटमध्ये AD हॉस्पिटलमध्ये त्याला डोक्याला मारले, टाकेवरून घरी आणले। 11:30 दरम्यान जेवण करून झोपल्यानंतर जेव्हा सकाळी त्याची आई उठली तर तेव्हा त्याची हालचाल दिसली नाही, त्यामुळे त्याने आपला मोठा मुलगा BT लासुद्धा उठवले। आजूबाजूचे लोक आले, त्याच्या मिसेसला माहीत झालं, ते निकिता पोलीस स्टेशनला आले, तिने सांगितलं की माझा नवरा मरण पावत झाला आहे। त्यानंतर आमचा नाईट ऑफिसर PSI असताना घटनास्थळी गेला, त्याने पाहणी केली आणि बॉडी PM साठी मेडिकलला पाठवली। जेव्हा त्याचं PM झालं तेव्हा असं लक्षात आलं की त्याचा गळा आवळून आणि हेड इंजुरी होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टीचा तपास केला असता घरात त्याची आई, त्याचा भाऊ विकी आणि शुभमच होता, तिसरा कोणत्याही माणसाची फोर्सफुली एंट्री झालेली कुठं दिसली नाही। त्यामुळे आमचा संशय असा बळावला की त्याची आई आणि त्या भावाने सदस्य कृत्य केले असावे, त्यामुळे निकिताच्या तक्रारीवर 300 रुपये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इस मामले में हमारी टीम ने जब मृतक की पत्नी से बात की तो उन्होंने कहा कि घटना की एक रात पहले ही शुभम ने मुझे फोन पर बताया कि मुझे लेने आओ, ये लोग मुझे मार देंगे। तब निकिता ने कहा कि मैं अगर अभी आई तो परेशानियां और बढ़ेगी, तो मैं सुबह आती हूँ और सुबह होती ही ये बात सामने आई। निकिता शुभम नानोटे हे माझं नाव आहे। आक्षेप मला माझ्या जेठवर आणि माझ्या सासूवरच आहे, कारण तिने आम्हाला धमकीसुद्धा दिलेली आहे की तुम्हाला 1 महिनाही जगू देणार नाही। तिने परवाच्या दिवशी म्हणजे घटनेच्या 2 दिवसा पहिले आम्हाला फोनवरसुद्धा म्हटलं होतं की तू कुत्र्याची मूत मरशी आणि तुझी बायको सोडू सोडू मरण, हे सगळ्या गोष्टी बोललेली आहे ती। माझ्या नवरा काल परवा दुपारी 12 वाजता इकडे आले, गली नंबर 2 मध्ये दुपारी 12 वाजता गली नंबर 2 वाजेपर्यंत 2:12 असून 2 वाजेपर्यंत लहान मुलांसोबत बिल्ले खेळत होते, ठीक आहे। त्यानंतर 2 वाजता मला फोन आला, आहे ना, 2 वाजता फोन आला तर बाबू म्हणे तू ठीक आहे ना, म्हणे घरी आहे ना, म्हणे आराम कर म्हणे, कारण माझी तब्येत खराब होती सर, मी घरी आईकडे होती। बस इतकं बोलल्यानंतर मग डायरेक्ट नंतर सायंकाळी फोन आला की भाऊजींनी म्हणे शिवाकाळपणा केली, धक्का दिला, मारहाण केली म्हणे, आहे ना,
म्हणजे शिवागाड केली म्हणजे अपशब्द वापरले आणि धक्का वगैरे दिला. ठीक आहे, तिथनं बस झगडा चालू झाला सर हा. त्यानंतर झगडा झाला, या भावांची मारापिटीने झाली. यांनी स्वतःच्या डोक्यावर वीट पहिले आपल्या डोक्यावर वीट फोडली, यांनी स्वतःच्या डोक्यावर सामोर फोडली सर. ठीक आहे, रागामध्ये आणि घरामध्ये दोन विटा फेकून मारल्या. ठीक आहे, त्यानंतर त्याला मागे मार कसा आहे, सामोरच मार असायला पाहिजे ना, मागून कुठून कसा मार आहे सर त्याला. इस दरमियान निकिता ने इस संपूर्ण घटनाक्रम के लिए उसकी सास और जेठ को जिम्मेदार ठहराया. हालांकि इस वाकये से ये बात तो साबित हो गई कि अगर पारिवारिक झगड़े जल्द नहीं सुलझे तो वे सचमुच एक विकराल रूप धारण कर सकते हैं. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़, नागपुर.